तर वाढवण मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी गर्दी वाढवण्यासाठी उरण मधल्या आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. वीर वाजेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं शैक्षणिक सहलीच्या नावाखाली या कार्यक्रमाला नेलं जात असल्याचा आरोप युवा सेनेकडून होताना दिसतोय. आणि या संदर्भात युवा सेना उच्चतंत्र शिक्षण सचिव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे या सगळ्याबद्दल तक्रार करणार आहे. राजकीय कार्यक्रमाला शैक्षणिक सहलीच्या नावाखाली कॉलेजच्या परीक्षा सुरू असताना वाढवण मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला नेण्याचा घाट का घातला जातोय असा प्रश्न युवा सेनेकडून विचारला गेलाय. दरम्यान या विद्यार्थ्यांकडून हरकत नसल्याचं हमीपत्र घेतलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण येथील बंदराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. परंतु शोकांतिक आहे की अशा कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जबरदस्तीने तिथे शैक्षणिक सहलीच्या नावाखाली नेण्यात येत आहे. त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीने तक्रार केलेली आहे. तर या संदर्भात आम्ही मुंबई विद्यापीठाकडे तसेच उच्च तंत्र शिक्षण सचिव यांच्याकडे तक्रार करणार आहोत की राजकीय कार्यक्रमासाठी जर मुलांना परीक्षेच्या काळात जबरदस्ती नेलं जात असेल तर कितपत योग्य आहे. आणि या सर्व गोष्टीचा युवा सेना म्हणून आम्ही निषेध करत आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.